शिवसेनेकडून कालच्या जाहिराती दुरुस्ती, आजच्या जाहिराती देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब ठाकरेंचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारी देखील बेरीज करून सादर। सोमवारच्या जाहिरातीसारखी चूक पुन्हा होता कामा नये, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेला इशारा। तर शिवसेनेच्या जाहिरातीचा खर्च कोणी केला, अजितदारांचा सवाल। बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांची शिवसेनेवर बोचरी टीका। तर शिंदेबद्दल बोलताना अवकाशात राहावं, शिंदे गटाचे संजय गायकवाड यांचा इशारा। देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई बाहेरचे दौरे रद्द, कानाचा त्रास बळावल्यानं निर्णय, उद्या धाराशिवलाही जाणार नाही। कणकवली जवळचा ओसरगाव टोल नाका सुरू होता स्थगित, तांत्रिक त्रुटींमुळे पुढील आदेशापर्यंत टोल वसुली बंद राहणार। विपर्जय चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार, 30,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, एनडीआरएफ आणि लष्कर सज्ज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।